रोजच्या जेवणात आपण काही अन्नपदार्थ खातो जेवण झाल्यावर फळे खातो दुपारी दूध चहा कॉफी पितो असे दिवसभरात दोन वेळा जेवण आणि वेगवेगळे पेय पदार्थ या सर्वांना मिळून आहार असं म्हणतात वाढीच्या वयासोबत आहार म्हणजे जेवण कमी जास्त असतं घरातील बाळाचं जेवण कमी असतं कोणी आजारी व्यक्ती असेल तर जेवण कमी जात, अंग मेहनतीची कामे करणाऱ्यांचा आहार म्हणजेच जेवण जास्त असते आजी आजोबांचा वयोमानाप्रमाणे आहार कमी होत जातो सर्वांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते जिथे भात जास्त पिकतो त्या लोकांच्या खाण्यात तांदुळाचे पदार्थ जास्त असतात समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांच्या जेवणात मासे जास्त असतात रोज वेगवेगळ्या चवीचे आलटून पालटून पदार्थ केले की जेवण छान होते रुचकर ताजे चविष्ट जेवण जेवायला सगळ्यांनाच आवडते ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या उपलब्ध असलेल्या भाजी धान्य पदार्थांमुळे आहारात बदल होतो हे आपले पदार्थ बनतात कुठे तिथे आपण जाऊया तुम्ही बघाल तर घरामध्ये जेवण बनवायची जागा असते त्याला स्वयंपाक घर असं म्हणतात तिथे स्वयंपाक करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू अन्न पदार्थ जेवण करण्याची जागा असते ती जागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न घरातील मोठी माणसं करतात आपणही त्यांना मदत केली पाहिजे अन्न पदार्थ बनवण्यासाठी उष्णता द्यावी लागते उष्णता देऊन पदार्थ तयार केल्याने तो पचायला हलका होतो खमंग रुचकर आणि चविष्ट लागतो अन्नपदार्थ बनवण्यासाठी पूर्वी लाकडाचं इंधन वापरून चुलीचा वापर केला जात होता चुलीवर अन्न सावकाश शिजतं धूर होतो वेळही खूप जातो हळूहळू चुलीचा वापर कमी झाला लोक रॉकेलवर चालणारा स्टोव्ह वापरू लागले बाजारात हे इंधन मिळणं कमी झाल्यावर विजेच्या शेगड्या गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक करणे हे सुरू झाले गोठ्यातील शेणाचा वापर करून बायोगॅस तयार करून तो वापरू लागले सूर्याच्या उष्णतेचा वापर करून सौर चुलीचा वापर स्वयंपाक करण्यासाठी होऊ लागला पदार्थ बनवताना धुणे निवडणे चिरणे पदार्थ वाफवणे उकळणे तळणे भाजणे या प्रकारांनी बनवला जातो काही पदार्थ उष्णता न देता केले जातात उदाहरणार्थ कोशिंबीर शिकरण हे पदार्थ उष्णता न देता करतात आपल्या घरामध्ये आई खूप पदार्थ बनवत असते आपण आता जेवताना लक्ष देऊया कोणता पदार्थ शिजवला तळला किंवा भाजला आहे का हे आईला विचारा किंवा तुम्हीच सांगा लक्ष देऊन जेवयात ताटातले सगळे पदार्थ आधी डोळ्यांनी बघायचे नाकाने त्याचा वास घ्यायचा प्रार्थना करून जेवायला सुरुवात करायची आनंदाने जेवायचे म्हणजे ताकद चांगली येते सारांश दिवसभरात जे खाण्याचे पदार्थ व जे पिण्याचे पदार्थ आपल्या पोटात जातात त्या सर्वांना मिळून आहार असं म्हणतात बदलते वय अंग मेहनत करण्याची पद्धती तब्येत यावर आपला आहार अवलंबून असतो ऋतुमानाप्रमाणे मिळणाऱ्या भाजीपाला फळे डाळी यांच्या उपलब्धतेवर आहारात बदल होतात अन्नपदार्थ तयार करताना उष्णता देऊन शिजवावे लागतात वेगवेगळ्या इंधनाचा वापर करून स्वयंपाक केला जातो वीज व सूर्याची उष्णता वापरून अन्न शिजवता येते जाहिरातींमध्ये दिसणारे सर्वच पदार्थ प्रकृतीला तब्येतीला चांगले असतीलच असे नाही पारिभाषिक शब्द खाद्य पदार्थ, खाद्यपदार्थ पदार्थ मासळी अंग मेहनत, आहार ऋतुमान स्वयंपाक करणे इंधन कडधान्य डाळी यांच्या छोट्या पिशव्या करून नावे घालून तक्ता करा सर्व पदार्थ खाण्याची सवय लागण्यासाठी मित्रमैत्रिणींना गोळा करून अंगत पंगत करून जेवा आठवड्यातून एकदा एका रंगाच्या पदार्थांची अंगत पंगत करा उष्णता न देता कोणतेही तीन पदार्थ तयार करा आईला मदत करा